राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणतात आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे त्यांच्या गळ्यात गळे घालून फिरतात, त्या संदर्भात कोणी बोलत नाही. अतिशय गंभीर विषयावर या ठिकाणी 289 मांडण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेते शिंदे साहेब आणि परब साहेबांनी केलाय. परब साहेबांच्या एका वाक्याशी मी सहमत आहे की दोन्ही बाजूनी अशा प्रकारचा अवमान होऊ नये. किंवा आपण एक वाक्प्रचार आहे की तुम्ही गाय वारली म्हणून आम्ही वासरू मारला पाहिजे, अशा प्रकारचं घडता कामा नये. खरं म्हणजे ज्या काही घटना घडल्या त्याची पार्श्वभूमी आहे, त्या संदर्भात वेगवेगळ्या गोष्टी आपल्यासमोर आलेल्याही आहेत. परंतु मला असं वाटतं की काही गोष्टी या सभागृहासमोर मांडत असताना एकतर्फी मांडल्या जाऊ नये, या दोन्हीकडनं मांडल्या गेल्या पाहिजेत. आज खरं म्हणजे तुम्ही मागणी केली की महापुरुषांचा अपमान होऊ नये या संदर्भातलं विधेयक आणावं. खरं तर हीच मागणी छत्रपती उदयन महाराजांनी स्वतः मला भेटून आणि पत्राद्वारे देखील केली की महापुरुषांचा अपमान होणार नाही याकरता विधेयक आणावं. पण सभापती महोदय, त्या छत्रपती उदयनराजेंना देखील ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहे म्हणून पुरावा मागणारे लोकही आपल्याकडे आहेत. हा अपमान नाही आहे, हा छत्रपतींच्या घराण्याचा अपमान नाही आहे. आज आपण ज्यावेळी असं म्हणतो की हो आमच्यावर अफजल खानाच्या फौजा पाठवा, म्हणजे तुम्ही स्वतः छत्रपती समजता? तुम्ही छत्रपतीं समजून आपल्याला अशा प्रकारचं त्या ठिकाणी बोलता? त्यामुळे खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, आता परवा एक परबसाहेब तुमच्या पक्षाच्या नेत्या म्हणाल्या संजय राऊतांच्या मातोश्री मा जिजाऊंचं रूप आहे आणि त्यांनी शिवबांसारखा हिरा या ठिकाणी जन्माला घातला. आता कोणाची तुलना करतोय? सगळ्याच माता महान असतात, कुठल्याच मातेचा अपमान नाही, सगळ्याच माता महान असतात. पण ही तुलना होऊ शकते का? त्यामुळे आपण जर हा विचार केला, आता मिटकरी साहेब या ठिकाणी आहेत, आता मिटकरी साहेब आपण चांगल्या हेतूने बोलला असाल, पण आपण काय बोललात? शरद पवार हा आमचा विठ्ठल आहे बोललात ना. तुलना होऊ शकते का? पवार साहेब मोठे नेते असतील पण विठ्ठलाशी तुलना होऊ शकते का? कोणाचीच होऊ शकत नाही, कोणाचीच होऊ शकत नाही. त्यामुळे आपण जर या ठिकाणी बघितलं तर रेड्याला शिकवण्याचे सामर्थ्य आहे म्हणून संतांचा चमत्कार जर म्हणतात तर सामान्य माणसाला का शिकवलं नाही असं म्हणत नामदेव महाराजांचा अपमान करत कुत्र्याला तूप देतात पण माणसाला देत नाही, अशा प्रकारचे जे वक्तव्य या ठिकाणी आले त्याचा निषेध केला आपण? नाही केला. ज्या वारकरी संप्रदायामध्ये जात नाही आहे, पात नाही आहे, ज्या वारकरी संप्रदायाने जात विरहित एक वारकरी समाज उभा केला की ज्याच्यामध्ये संत चोखोबा देखील आहेत आणि ज्ञानेश्वर माऊली देखील आहेत, चोखोबांची जात कोणी विचारत नाही आणि माऊलीची जातही कोणी विचारत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत पण त्यांची जी काही त्या ठिकाणी त्यांचा विचार आहे तो विचार समाजापर्यंत पोहोचवणारे वेगवेगळ्या समाजाचे लोक आहेत. संताजी महाराज जगनाडे ज्यांनी गाथा वाचवली ते काही तुकाराम महाराजांच्या समाजाचे नाही आहेत, पण आज त्यांनाही समाजामध्ये विभाजित केलं जातं आणि त्याबद्दल कोणी त्या ठिकाणी काही बोलत नाही. कशाला? रयतेचा राजा शिवबा माझा,
आपल्याच पक्षाचे राहुल कनाल यांनी शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर आदित्यजींचा फोटो त्या ठिकाणी लावून ग्राफिक तयार केलं, हँडलवरनं ट्विट केलंय त्याच्यामुळे. आणि शिंदे साहेब, आपल्या पक्षाचे अनिल गोटे काय म्हणतात, महाराणा पहिलीच्या 50 आहेत आणि राजमाता उसाच्या मळ्यात फुटाफुटावर आहेत. बाकी जाऊ द्या, पण माऊलीबद्दल अशा प्रकारचं एखाद्या जर या ठिकाणी बोललं जातं तर तो कोणाचा अपमान आहे. आणि एवढंच नाही, आता हे जाऊ द्या. आता लालूजींच्या बद्दल मी सांगत नाही, या सभागृहातही नाही, आपल्या राज्यातही नाही, पण माननीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल काय बोलले आहेत, म्हणजे काल परवा आपले नेते त्यांच्या मुलाला भेटायला गेले, पण काय बोलले आहेत, इनकी पूरी खानदान घुसपैठी आहे, ये महाराष्ट्र में घुसखोरी करके आए है, अशा प्रकारे त्या ठिकाणी ते बोलले. आणि एवढंच नाही, मला एक अपेक्षा होती परबसाहेब तुमच्याकडनं, कारण तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणता, या सगळ्या उदाहरणामध्ये तुम्ही एकदाही स्वातंत्र्यवीर सावरकरांचं उदाहरण नाही दिलं. नाही, ऐका ना, आता ऐका ना, मी तुमचं ऐकलं ना, मी तुमचं ऐकलं ना अध्यक्ष महोदय, मी तुमचं ऐकलं. ज्या जिल्ह्यामध्ये नाही राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणतात आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे त्यांच्या गळ्यात गळे घालून फिरतात, त्या संदर्भात कोणी बोलत नाही. नाही, अगदी एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, थांबा थांबा. नाही, अहो माझं म्हणणं काय आहे, सावरकरांना भारतरत्न मिळालं नाही तरी चालेल, पण कमीत कमी त्यांचा अपमान थांबवा. आणि आणि वीरेंद्र जगताप काय म्हणतात, वीरेंद्र जगताप म्हणतात गलिच्छ नीच राजकारण करणारा सावरकर, त्याला आम्ही स्वातंत्र्यवीर म्हणायचे, देशाचा कलंक होता सावरकर, त्यांचा वीरेंद्र जगताप म्हणतात. आणि आणि तुमच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणतात राम आणि कृष्ण खोटा नाही, 7 महिन्या अगोदर सीता मातेला जो सोडून जातो आणि स्वतः शबरी सोबत कोरा खात असतो, कुछ हुआ तो क्या, हमने तुमको देखा, तुमने हमको देखा, हे बोलले जाते. असा देवांचा अपमान करणाऱ्या तुमच्या नेत्या कृष्ण बायकांना अंघोळ करताना पाहतो, कृष्ण पुन्हा अवतरत नाही, कुठल्या तरी गोपिकेसोबत डेट वर गेला असावा, असा आमच्या कृष्णाच्या बद्दल तुमच्या नेते बोलतात, पण तुम्ही त्याच्यावर काही बोलत नाही, त्याच्यावर मात्र मुख घेऊन बसलेले आहात. त्या म्हणतात या देशातील लोक इतके मेरिटवाले होते की मात्र फुलं बांधत होती, त्या देशात लाडू उडून जातो किंवा तो उडूनच सीताबाईला घेऊन येऊ शकतो. जन्मस्थानाचा वाद चालतो, छत्रपतींच्या जन्मस्थानाबद्दल बोललो तर चूक, बाबासाहेब आंबेडकरांचा कोणाच्या जन्मस्थानाच्या संदर्भात वाद होऊ नये आणि चुकीचं बोललं जाऊ नये. सभापती महोदया, कृपया हे बघा सामना, याच्यामध्ये संजय राऊत 4-4 वेळा छत्रपती म्हणत नाही, शिवाजी म्हणतात, शिवाजी नुसता शिवाजी शिवाजी म्हणून या ठिकाणी उल्लेख करतो. आणि सभापती महोदया सुळे एनेसन स्टेट हे पुस्तक वाचलं, इंटरेस्टिंग पुस्तक म्हणतात की ज्याच्यामध्ये शंभू राजांच्या बद्दल काय लिहिलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना शिवाजी महाराज शिवेरून बोलायचे, त्यांचे राज्य महिंदराचे राज्य होते, शेत सारा भूपट केला होता, असा भंडारा याच्या पुस्तकावर तुम्ही कधीच समजून आले नाही.